अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. अनेक स्वामी भक्त असतात, बघा ते काय म्हणतात की आम्ही खूप सारे स्वामीचरित्र पारायण केले, गुरुचरित्र पारायण केले, आम्ही स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा करतो, किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या ज्या पण सेवा जे पण उपाय आहेत ते सर्व आम्ही केलेले आहे, पण आम्हाला अजूनही त्यांचा अनुभव आलेला नाही आहे. तर त्याबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. अर्थातच आपण प्रापंचिक माणसं आहोत, आपण संसार करत असतो, त्यामुळे या संसारामध्ये, या प्रपंचामध्ये, या आयुष्यामध्ये आपल्याला खूप प्रॉब्लेम्सला फेस करावं लागत असतं. जसं की काय होतं की पती पत्नीचं पटत नाही, त्यांची इतकी भांडणं होतात की ती घटस्फोटापर्यंत जातात, घरातल्या व्यक्तींचं एकमेकांशी पटत नाही, सतत मतभेद होत राहतात, मुलं ऐकत नाही, मुलं हट्टीपणा करतात, मुलं अभ्यास करत नाहीत, त्याचबरोबर घरामध्ये नजरदोष असेल, घरामध्ये सतत काही ना काही करणी बाधा वगैरे असले जे प्रकार आहेत, नकारात्मक शक्ती, इडापिडा, साडेसाती सतत चालू आहे, आजार पण सतत चालू आहे, त्याचप्रमाणे विवाह जमत नाही आहेत, नोकरी मिळत नाही आहे किंवा नोकरी मिळाली तर प्रमोशन होत नाही आहे, आर्थिक चणचण सतत भासत आहे, मूलबाळ होत नाही आहे, किंवा अशा अनेक समस्या आहेत की ज्या आपल्या प्रपंचामध्ये आपल्याला सतत चालू असतात. आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत नसते, सतत काही ना काही कोणती ना कोणती गोष्ट, कोणती ना कोणत्या समस्येला आपल्याला सामना करावा लागत असतो. आणि या सामन्यातून, म्हणजे या समस्येतून मुक्तता करण्यासाठीच आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतो, बरोबर? स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतात, घरात सुखशांती समृद्धी नांदते, आपली जी पण कठीणातली कठीण इच्छा आहे, मोठ्यातली मोठी, छोट्यातली छोटी इच्छा पूर्ण होत असते, आपल्याला सर्व समस्येतून स्वामी महाराज बाहेर काढत असतात. आणि बरेचसे स्वामी भक्त असेही असतात की त्यांचे खूप मोठे प्रश्न असतात, खूप कठीण समस्येमधून ते जात असतात, त्यावेळी ते काय करतात, स्वामी केंद्रामध्ये जातात, त्या ठिकाणी जे स्वामी सेवेकरी असतात त्यांच्याकडून सेवा घेऊन त्या घरी येऊन सेवा करत असतात. काही जण काय करत असतात की गुरुमाऊलींकडून सेवा घेत असतात, म्हणजे गुरुमाऊलींकडे दिंडोरीमध्ये जाऊन गुरुमाऊलींकडून सेवा घेत असतात. आणि त्या सेवा आपण केल्या तर त्याचा अनुभव आपल्याला 100% येत असतो. फक्त त्या सेवा करताना मनापासून श्रद्धा, विश्वास असायला हवा, संयम असायला हवा, मग आपलं सगळ्या इच्छा पूर्ण होतात, सगळ्या समस्येतून आपल्याला मार्ग मिळतो. बरेचसे स्वामी भक्त असे असतात की जे मग स्वामींच्या केंद्रामधून किंवा दिंडोरीमधून सेवा घेऊन येतात आणि आपल्या घरी येऊन सेवा करतात, आणि त्यांना एक महिन्यामध्ये, एक आठवड्यामध्ये, लगेच 6 महिन्यामध्ये लगेचच त्यांना अनुभव येत असतो. आणि काही स्वामी भक्त असे असतात की ते वर्षवर्ष सेवा करतात पण त्यांना अनुभव येत नाही. मग तुम्ही स्वामींना जबाबदार धरणार का? नाही. तर आपल्याला अनुभव काय येत नाही? आपणही मनापासून सेवा करतो पण आपल्याला अनुभव काय येत नाही, तर त्याला आपले कर्म जबाबदार असतात. मग बरेचसे स्वामी भक्त नाराज होतात आणि ते स्वामी सेवा करणं सोडून देतात, पण हे चुकीचं आहे. संयम ठेवायला हवा. आपले कर्म, आपले प्रारब्ध, जोपर्यंत आपल्या कर्माचे भोगून कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही. आणि सेवा केल्यामुळे काय होतं, तर सेवा जशा जशा आपण करत जातो तशा तशा आपल्या कर्माचे, प्रारब्धाची तीव्रता जेवढी जास्त असते आणि जेवढ्या आपण सेवा जास्त करतो तेवढे आपल्या प्रारब्धाचे भोग कमी कमी होतात आणि लवकरच आपल्याला अनुभव यायला लागतात. आणि आता बरेचसे स्वामी भक्त असे आहेत की ते बरीचशी सेवा करतात, बरेच वर्ष झाली सेवा करतात पण त्यांना अनुभव येत नाही. अशा सर्व स्वामी भक्तांसाठी परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेली एक अतिशय सोपी आणि इतकी प्रभावी अशी सेवा आज मी तुम्हाला सांगणार आहे की ती सेवा केल्यानंतर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कितीही मोठ्यातली मोठी समस्या असू द्या, ती तुमची सुटणार, मोठ्यातली मोठी इच्छा तुमची पूर्ण होणार. कोणती आहे ती सेवा, चला जाणून घेऊया. ही सेवा अगदी सोपी आहे पण तितकीच प्रभावी सेवा आहे परमपूज्य गुरुमाऊलींनी ज्या भक्तांना स्वामी सेवा करूनही अजिबात अनुभव येत नाही त्यांच्यासाठी ही सेवा सांगितलेली आहे. तुम्हीही ही सेवा स्वतः करून बघा आणि त्याचे अनुभव घ्या. ही सेवा कोणती आहे ते आपण पुढे जाणून घेऊयाच, पण त्याआधी मी तुम्हाला एक छोटासा अनुभव सांगणार आहे. हा अनुभव ऐकल्यानंतर तुम्हाला खरंच कळेल की ही सेवा किती प्रभावी आहे ते. श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि परमपूज्य गुरुमाऊलींचे सत्संग बऱ्याच ठिकाणी भरत असतात. तर औरंगाबादमध्ये एकदा सत्संग भरलेला होता. त्या औरंगाबादच्या सत्संगामध्ये एका आजोबांनी त्यांचा एक मोठा अनुभव शेअर केला होता. त्या आजोबांचा एक मोठा असा गंभीर प्रश्न होता.
तेव्हा त्या आजोबांनी त्या गुरुमाऊलींकडून ती सेवा घेतली होती. म्हणजे गुरुमाऊलींना त्यांनी जेव्हा त्यांचा प्रश्न सांगितला तेव्हा परमपूज्य गुरुमाऊलींनी त्यांना त्या प्रश्नावरती एक सेवा सांगितली होती. ती सेवा केल्यानंतरच आजोबांचा तो प्रश्न सुटला. आता कोणती आहे ती सेवा आणि काय प्रश्न होता आजोबांचा हे आपण जाणून घेऊया. ते जे आजोबा होते त्यांचा प्रश्न असा होता, त्या आजोबांचा नातू होता, तो नातू 3 दिवसापूर्वी हरवला होता आणि त्या आजोबांना या जगामध्ये त्या नातवाशिवाय दुसरं कोणीही नव्हतं. तो नातू आणि ते आजोबा ते दोघं एकमेकांसाठी होते. तो नातू हरवल्यानंतर आजोबांनी खूप शोधाशोध केली, खूप चौकशी केली, पण तरीसुद्धा त्यांना त्यांचा नातू सापडला नाही. त्यामुळे ते खूप निराश झाले, दुःखी झाले. त्यानंतर ते गुरु परमपूज्य गुरुमाऊलींकडे गेले आणि गुरुमाऊलींना त्यांनी तो जो नातू हरवला आहे तो प्रश्न गुरुमाऊलींना विचारला. तेव्हा ते आजोबा परमपूज्य गुरुमाऊलींकडे गेले तेव्हा ते म्हणाले की गुरुमाऊली, माझा नातू 3 दिवस झालं तो हरवलेला आहे. मी त्याला खूप शोधाशोध केली पण मला तो कुठेही सापडला नाही आणि माझ्यासाठी फक्त तोच माझ्या या जगामध्ये माझा आहे. आणि ते आजोबा खूप रडत असं माऊलींना विचारू लागले. तेव्हा माऊलींनी त्यांना धीर दिला, त्यांना आधार दिला आणि त्यानंतर गुरुमाऊलींनी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला एक अतिशय साधी सोपी पण तितकीच प्रभावी अशी सेवा देत आहे. ही सेवा तुम्हाला फक्त 40 दिवस करायची आहे. तुम्ही ही 40 दिवस सेवा करा. 41व्या 42व्या दिवशी तुमचा नातू तुमच्यासोबत असेल आणि तुम्ही दोघंही माझ्या दर्शनाला या ठिकाणी नातवासोबत याल अशी गॅरंटी गुरुमाऊलीने त्या आजोबांना दिली. त्यानंतर परमपूज्य गुरुमाऊलींनी त्यांना एक सेवा दिली आणि त्यासोबतच परमपूज्य गुरुमाऊलींनी ज्या ठिकाणी आपलं सत्संग असतं त्या सत्संगाच्या पत्रिका बनवल्या जातात. म्हणजे या ठिकाणी सत्संग आहे अशी जी पत्रिका, इन्व्हिटेशनची जी पत्रिका असते त्या पत्रिका त्या आजोबांकडे दिल्या आणि त्यांना सांगितलं की तुम्ही घरी जाता जाता प्रत्येक घरामध्ये ही एक पत्रिका देत जा. म्हणजे ही एक सेवाच होती. मग आजोबांनी घरी जाता जाता प्रत्येक घरामध्ये एक एक पत्रिका द्यायला सुरुवात केली आणि शेवटी एक पत्रिका राहिली ती त्यांनी त्यांच्या घरामध्ये नेली. त्यानंतर त्या आजोबांनी 40 दिवसाची जी सेवा सांगितली होती ती अगदी मनापासून त्यांनी ती सेवा केली आणि 41व्या दिवशी मध्यरात्री तो जो मुलगा आहे तो त्या आजोबांच्या दाराची कडी वाजवायला लागला. तेव्हा आजोबा खूप घाबरले की एवढ्या रात्रीचं कोण आला आहे. आणि त्यांनी धीट होऊन त्या दरवाजा उघडला तर साक्षात त्यांचा नातू त्यांच्या समोर होता. म्हणजे इतका अनुभव, हा जो अनुभव आहे तो इतका म्हणजे कसा आहे की आपल्या अंगावरती शहारे येतील. 41व्या दिवशी रात्री तो नातू आला आणि तिथे आजोबांच्या समोर दरवाजामध्ये उभा राहिला. त्या नातवाला पाहून आजोबांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी त्याला घरामध्ये घेतलं, त्याला मिठी मारली आणि सर्वात आधी जाऊन त्यांनी स्वामी महाराजांचं, गुरुमाऊलींचं सर्वात आधी आभार मानले. स्वामी महाराजांना त्यांनी नमस्कार केला. जेव्हा स्वामी महाराजांचे गुरुमाऊलींचे आभार मानले त्यानंतर ती जी पत्रिका एक राहिली होती त्या आजोबांच्या घरामध्ये होती. तेव्हा त्या नातवाने ती पत्रिका पाहिली. तेव्हा त्या आजोबांनी त्या नातवाला विचारलं की तू इतक्या दिवस कुठे होतास, मी तुला खूप शोधलं पण तू मला भेटला नाहीस. तेव्हा तो नातू आजोबांना म्हणाला की या पत्रिकेमध्ये म्हणजे त्या पत्रिकेवरती परमपूज्य गुरुमाऊली आणि स्वामी समर्थ महाराजांचा फोटो होता. तो फोटो पाहून तो नातू म्हणाला की मी या आजोबांकडे होतो, इतक्या दिवस मी या आजोबांच्या सोबत होतो आणि त्या ठिकाणी सुरक्षित होतो आणि या आजोबांनीच मला या ठिकाणी आणून सोडलेलं आहे. बघा, अंगावर शहारे आणणारा हा अनुभव आहे. म्हणजे साक्षात तो देवाच्या सोबत त्यांचा नातू होता. हा अनुभव जेव्हा सत्संगामध्ये गेल्यावरती त्या आजोबांनी सर्व जन समुदायांच्या समोर सांगितला तेव्हा प्रत्येकाच्या अंगावरती शहारे आले, डोळ्यातून अश्रू आले. इतका अंगावरती शहारा आणणारे हा अनुभव होता. म्हणजे साक्षात परमपूज्य गुरुमाऊलींचा, स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद त्या नातवावरती होता. या अनुभवावरून मी एवढंच सांगेल की कितीही संकट येऊ द्या, तुम्हाला अनुभव नाही आले तरी चालेल, पण स्वामींची सेवा करणं सोडू नका. कधी ना कधी आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळणारच असतं. भले ते लवकर मिळो, भले ते उशिरा मिळो, पण स्वामींची सेवा सोडू नका. स्वामींवरचा विश्वास गमावू नका, श्रद्धा गमावू नका, संयम बाळगा. कधी ना कधी तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळेल. हा झाला अनुभव. आता ही सेवा कोणती आहे ती पाहूया. ही सेवा खूप साधी सोपी पण तितकीच प्रभावी सेवा आहे. या सेवेसाठी तुम्हाला कसल्याही प्रकारची पूजा मांडायची नाही आहे. ही उदबत्तीची सेवा आहे पण खूप प्रभावी सेवा आहे. बघा, या सेवेमुळे त्या नातवावरती साक्षात गुरुमाऊलींचा, स्वामी महाराजांचा आशीर्वाद राहिला. त्यांनी त्या नातवाची काळजी घेतली.
तर ही सेवा करण्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे. ही सेवा तुम्ही संकल्पयुक्तही करू शकता, पण संकल्प नाही केला तरी तुम्ही ही सेवा जर दररोज केली तर तुमच्या आयुष्याचं कल्याणच होणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कसल्याच गोष्टीची कमी भासणार नाही आहे. किंवा मग तुम्ही 40 दिवसाचा संकल्प करूनही ही सेवा करू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, ही सेवा करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरामध्ये असणं आवश्यक आहे. जरी तुमच्याकडे मूर्ती फोटो नसेल तरी सेवा तर तुम्ही करत असाल आणि स्वामी ती सेवा पाहतच असतात. पण कसं असतं, जेव्हा आपल्या घरावरती महाराजांचा आशीर्वाद राहावा असं आपल्याला वाटत असेल तर स्वामी महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये असणं गरजेचं आहे. त्यामुळे छोटी मोठी मूर्ती किंवा छोटा मोठा फोटो तुमच्या घरामध्ये असणं आवश्यकच आहे. आणि असं कुठलाच स्वामी भक्त नसेल की ज्याच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो नसेल, बरोबर. त्यानंतर तुम्ही आपली मूर्तीची पूजा वगैरे करा. पूजा झाल्यानंतर त्या ठिकाणी आसन घेऊन तुम्ही बसणार आहात. त्यानंतर तुम्हाला 2 अगरबत्ती लावायच्या आहेत. 2 अगरबत्ती लावल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ हा जो षडाक्षरी मंत्र आहे या मंत्राचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. स्वामींच्या या मंत्रामध्ये खूप 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 शक्ती आहे. स्वामींच्या नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे. नामस्मरणाइतकी प्रभावी सेवा कुठेच नाही असं तुम्ही ऐकलं असेल. नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की तुम्ही कुठल्याही संकटात असाल, कितीही मोठ्या अडचणीत असाल, त्यातून बाहेर काढण्याचा मार्ग स्वामी साक्षात तुम्हाला दाखवतात. तुमची कितीही मोठी कठीणातली कठीण इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतात. आता ज्यावेळी तुम्ही ही सेवा करणार आहात त्यावेळी तुम्हाला माय घ्यायची आहे का, तर अजिबात माय घ्यायची नाही. ज्यावेळी तुम्ही 2 अगरबत्त्या लावाल त्यानंतर ही अगरबत्ती, या दोन्ही अगरबत्ती पूर्ण संपेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. पण जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करत असाल, ही सेवा करत असाल, तेव्हा तुमचं मन एकाग्र असायला हवं. तुमचं पूर्ण चित्त त्या सेवेमध्ये असायला हवं. बाहेर काय चाललंय, कोणाचं काय, कोणाचं काय असलं मनात विचारही येऊन द्यायचा नाही. फक्त आणि फक्त या सेवेवरती तुमचं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे. अगदी श्रद्धेने आणि मनापासून तुम्हाला ही सेवा करायची आहे. नाहीतर असं होतं, तुम्ही सेवेला सुरुवात केली आहे आणि माझा मुलगा जेवला असेल का, मुलगी जेवली असेल का, माझे मिस्टर घरी आले असतील का, मला धुणं धुवायचं आहे, भांडे घासायचे आहे, स्वयंपाक करायचा आहे, साफसफाई करायची आहे, ऑफिसला जायचं आहे, ह्या अशी गोष्टी तुमच्या मनामध्ये सुद्धा यायला नको आहेत. जेव्हा तुम्ही ही सेवा करत असाल ना तेव्हा तुमचं पूर्ण लक्ष, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या सेवेवरती असू द्या. सेवा झाल्यानंतर तर तुम्हाला हे सर्व करायचंच आहे आणि हे दररोज आपल्याला करायचंच आहे. पण सेवा आपल्याला करताना फक्त आणि फक्त सेवेकडेच आपलं मन एकाग्र असलं पाहिजे. पूर्ण श्रद्धेने तुम्ही ही सेवा केली पाहिजे. सेवा करताय आणि लक्ष दुसरीकडे असेल तर त्या सेवेला काहीच अर्थ उरत नाही. मग भले तुम्ही कितीही दिवस सेवा करा, त्याचा अनुभव तुम्हाला येणार नाही. त्यामुळे सेवा करताना फक्त स्वामी, आपलं नामस्मरण आणि आपली सेवा या पलीकडे आपल्याला कशाचाही विचार करायचा नाही. ना प्रपंचाचा, ना संसाराचा, ना मुलाबाळांचा, पतीचा, कुणाचाही नाही. खूप एकाग्रतेने आणि श्रद्धेने तुम्ही ही सेवा करा. ही जी सेवा आहे ती कधीही कोणीही करू शकतं, याला कसलंही बंधन नाही आहे. ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा कधीही करा. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये करू नका. ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. ही वेळ सोडून तुम्ही कधीही ही सेवा करू शकता. आणि ही सेवा करताना अगदी मनापासून श्रद्धेने करा. त्याचे अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. कितीही मोठं संकट असू द्या, त्यातून तुम्ही तारले जाल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. खूप सेवा करूनही जर तुम्हाला अनुभव येत नसेल तर साक्षात परमपूज्य गुरुमाऊलींनी स्वामी समर्थ महाराजांची ही अतिशय प्रभावी अशी सेवा सांगितलेली आहे. आणि याचे अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. फक्त तेवढी श्रद्धा आणि मनामध्ये एकाग्रता असायला हवी. मग बघा तुम्हाला त्याचे कसे अनुभव येतात. ही सेवा चालू करण्यापूर्वी तुम्हाला तुमची जी पण इच्छा आहे, जे पण संकट आहे, तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात ते महाराजांना बोलून दाखवायचं आहे. अर्थातच महाराज आपलं मन ओळखतात. आपल्याला काय हवं आहे आणि आपण कशासाठी ही सेवा करतो हे महाराजांना सांगितलं नाही तरी ते त्यांना कळतं. पण तरीसुद्धा आपण सेवा करण्यापूर्वी हे सर्व महाराजांना सांगायचं आहे की मी या इच्छेसाठी, या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी ही सेवा करत आहे आणि माझी ही सेवा निर्विघ्नपणे करून घ्या आणि माझी ही इच्छा पूर्ण करा, मला या संकटातून बाहेर काढा असं तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे. आणि श्रद्धेने तुम्ही ही सेवा करायची आहे. याचे अनुभव तुम्हाला 100% काय 1001% मिळणार, म्हणजे मिळणारच. ही सेवा करून पहा, त्याचे अनुभव घ्या. आणि जेव्हा तुम्ही ही सेवा कराल तुम्हाला त्याचे अनुभव येतील तेव्हा मला कमेंट्समधून नक्की कळवा की तुम्हाला कसे अनुभव या सेवेचे आलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल.